नमस्कार। आज अपन प्रोबेबिलिटी हा चैप्टर पाहूया। मराठीत त्याला म्हणतात संभाव्यता। तर आपण टॉस केला, कॉइन टॉस केला, तर आपल्याला काय मिळतं? हा असतो कॉइन, त्याच्या एका साईडला असतो हेड आणि दुसऱ्या साईडला असतो टेल। मग त्याच्या पॉसिबिलिटीज काय येतात? हेड येतात किंवा टेल येतात, त्याला म्हणतो आपण आउटकम। दुसरं असतं थ्रू अ डाय, की आपण ती एखादी डाय थ्रो केली तर त्याचे वेगवेगळे रिझल्ट मिळतात। 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे वेगवेगळे रिझल्ट मिळतात। त्यानंतर कार्ड फ्रॉम डेक, की पत्त्याच्या कॅटमध्ये कार्ड किती असतात? 52। तर त्यामधले 26 कार्ड हे रेड कार्ड असतात आणि 26 हे ब्लॅक कार्ड असतात। तर रेडमध्ये पण वेगळे टाईप्स असतात, बदामचे 13 असतात आणि डायमंडचे 13 असतात। बदाम या प्रकारे असतो, डायमंड या प्रकारे। त्यानंतर इस्पिक, जो बदाम आहे तोच फक्त ब्लॅक कलरमध्ये, त्याला इस्पिक म्हणतो। आणि 13 कुठले असतात? फुलवर। येस, तर हे 13 मध्ये पहिला असतो एकात, दुर्री, तिर्री, चौका, पंजा, छक्का, सत्या, अठ्ठा, नव्वा, दस्या, गुल्ल्या, राणी आणि राजा। येस, तर आपण आज त्याच्यावर एक उदाहरण पाहूया। क्वेश्चन, की फाइंड प्रोबेबिलिटी टू ड्रॉ अ कार्ड फ्रॉम डेक। तर त्याची प्रोबेबिलिटी फाइंड आउट करायची आहे। मग आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल की याचे किती किती पॉसिबिलिटीज येतात। तर कार्ड ड्रॉ करण्यासाठी त्या कार्डमध्ये असतात 52 कार्ड्स, तर त्यातला आपल्याला किती काढायचं? फक्त एकच काढायचं आहे। मग त्याची पॉसिबिलिटी झाल्या 1/52, 1/52। ओके, दुसरा सेम क्वेश्चन घेऊया। आपण डाय थ्रो केली, डाय सगळ्यांना माहिती आहे, पत्ते कसे खेळलो तसे आपण सापशिडी पण खेळलो आहे, तर त्यामध्ये डाय असते। तर त्या डायचे किती किती पॉसिबिलिटी असतात? आपण इथे वर पाहिले 1, 2, 3, 4, 5, 6 6 असतात, आणि त्यातलं किती येणार? एकदाच फेकणार आहे, त्याच्यामुळे एकच येईल। तर ही झाली त्याची प्रॉबॅबिलिटी। समजलं सगळ्यांना? अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी राहुल रासकर ट्युटोरियल हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।